मंदिर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने टाका परिसर हनुमान मैदानात भव्य रावण दहन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मौदा शहराच्या आसपासच्या गावातील नागरिकांची रावण दहन कार्यक्रमात खूप गर्दी बघायला मिळाली कामठी विधानसभाचे आमदार टेकचंद सावरकर यांच्या हस्ते रावण दहन करण्यात आले रावण दहन कार्यक्रमात सांस्कृतिक तसेच सामाजिक कर्तव्य असलेले कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले होते आजादीच्या अमृत महोत्सवा पंच्याहत्तर वर्षीय व त्यावरील गरीब महिला व पुरुष यांना समितीतर्फे ब्लँकेट वाटप करण्यात आले तसेच नगरपंचायत सफाई कर्मचारी यांचा देखील सन्मान करण्यात आला कोरोना काळात अंगणवाडी सेविका यांचं अमूल्य योगदान बघता त्यांना देखील सन्मानित करण्यात आले हा भव्य दिव्य कार्यक्रम बघण्याकरिता मौदा शहरातील तर ग्रामीण भागातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती सर्वप्रथम मी सर्व भारतवासियांना दशऱ्याच्या शुभेच्छा देतो आणि महोदयातही वेगळ्याच प्रकारचा दशरा म्हणजे या दशऱ्याच्या निमित्तानं असत्यावर सत्याचा विजय हे मानलं जातं रामाने आ आपले सर्वांचे आराध्य प्रभू राम यांनी रावणाचा वध केला असं जरी म्हटलं जात असेल पण असत्यावर सत्याचा विजय झाला या निमित्तानं आपण या गावामध्ये मौद्या या गावामध्ये नगरीमध्ये एक चांगली परंपरा या ठिकाणी चालू केली की रावण दहन झालं पाहिजे आणि उत्साहात झाला पाहिजे थाटामाटात झाला पाहिजे लहान लहान मुलांनासुद्धा गावकऱ्यांनासुद्धा याचं महत्त्व कळलं पाहिजे आज विशेष म्हणजे या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण आझादीचा अमृत महोत्सव पंच्याहत्तर वर्ष देश स्वतंत्र होऊन झालेला आहे या आझादीचा अमृत महोत्सवाच्या माध्यमातून आपण पंच्याहत्तर वर्षाच्या वरील महिला आणि पुरुष पंच्याहत्तर महिला आणि पंच्याहत्तर पुरुषांना या ठिकाणी नारळ पान आणि चांगल्या क्वालिटीचे ब्लँकेट्स या ठिकाणी त्यांना देऊन त्यांचा सन्मान या ठिकाणी करतो आहे तसेच नगरपंचायतमध्ये नाली सफाई कामगार जे आहेत कचरा सफाईवाले असेल कचरा उचलणावाले असतील ओला कचरा सुखा कचरावाले असेल अशा सर्वच नाली सफाईवाले कामगारांनासुद्धा आपण या ठिकाणी त्यांचा नारळ पा नारळ पाण्याने ना शॉल देऊन ब्लँकेट देऊन त्यांचा सन्मान या ठिकाणी करतो आहे आणि कोरोनाच्या काळात ज्यांनी खूप जास्त मेहनत घेतली अशा अंगणवाडी सेविका आणि अशा वर्कर्स ज्यांनी मागील दोन वर्षाच्या काळामध्ये घरोघरी जाऊन सर्वे केला लसी पोहोचवल्या आणि खूप मदत केली प्रो सरकारला मदत केली सरकारने सांगितलं की आम्ही तुम्हाला मदत करू आम्ही तुम्हाला या ठिकाणी प्रोत्साहन देऊ आम्ही तुला अर्थ तुम्हाला आर्थिक मदत करू पण सरकारने त्यांना कुठल्याही प्रकारची मदत केली नाही आणि त्यांची पाठराखणसुद्धा केली नाही पाठ पाठथोपाटणीसुद्धा केली नाही आणि त्यांना कुठला पगारसुद्धा वाढीव केला नाही पण या कार्यक्रमाच्या माध्यमातून आज फुल नाही फुलाची पाखडी या कार्यक्रमात त्यांना आपण सन्मान या ठिकाणी करणार आहोत त्यांना नारळ वीकेबी न्यूज साठी कामठी येथून नितीन रावेकर यांची रिपोर्ट